नमस्कार, माझे नाव दृष्टी गणपत परब। मी गोराई एक बोरिवली वेस्ट येथे राहते। माझ्या शाळेचे नाव ज्ञानवर्धिनी विद्यालय शार्को। मी इयत्ता 10वीत शिकते। गांधी फाउंडेशनने गांधी जयंती निमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मी आज जर गांधी असते तर त्यांनी काय केले असते या विषयावर माझे मत मांडणार आहे। इतिहासातील मर्म सांगताना गांधी सांगत की प्रेम हाच एक मानवतेचा स्वाभाव आहे, परंतु वारंवार निर्माण होणारे कलह जर तलवारीच्या धारेवर सोडवले गेले असते तर आज ही मानव जात टिकलीच नसती। आज जर गांधीजी असते तर हा नेहमी पडणारा प्रश्न आणि आजचा गांधीजींचा संदर्भ काय हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न यामागची मानसिकता ही परस्पर विरोधी वाटते। यामागील कारण म्हणजे गांधीजी म्हणजे काय यामागचा गैरसमज। माझे जीवन हाच माझा संदेश असे गांधीजी नेहमी म्हणत, परंतु गांधी एक विचार पद्धती आहे असे देखील आपण म्हणू शकतो। गांधीजी हे भारतीय होते, परंतु ते केवळ भारताचेच नव्हते ते संपूर्ण जगाचे होते। हे व्यासपीठ त्याचेच एक जिवंत उदाहरण आहे। आपल्याला आजवर इतिहासात कुठेही पाहायला मिळाले नाही की एखाद्या व्यक्तीचा प्रशासनाशी दूरवा संबंध नसतो आणि ती व्यक्ती सत्याच्या आणि अहिंसेच्या जोरावर शेकडो वर्षांपूर्वीच्या साम्राज्याला हादरवून सोडते। एवढेच नव्हे तर ती स्वातंत्र्य देशभक्तांच्या मनात स्वातंत्र्याचा उत्साह देखील निर्माण करते। गांधीजी देखील असेच होते। सत्तेपासून एवढे दूर राहूनही ते आजवर लोकांच्या मनात राज्य करत आहे। आज लोकशाहीच्या व्याख्येचा अर्थ मर्यादित झाला आहे। लोकांनी आपल्या आवडीचे सरकार निवडून द्यायचे आणि सरकारने जनतेच्या अपेक्षेप्रमाणे कार्य करायचे, परंतु गांधीजींच्या लोकशाहीच्या व्याख्येला भर दिला गेला होता। गांधीजींनी लोकांना सांगितले होते की सरकारवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनायचे असे त्यांनी सांगितले होते। महात्मा गांधींनी भारताच्या इतिहासात महत्त्वाचे केंद्रबिंदू होते। पण क्षणभरासाठी आपण असा विचार करूया की महात्मा गांधीजींचा जन्म जर स्वतंत्र भारतात झाला असता तर त्यांनी काय केले असते। महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्याची लढाई लढली ही बाब तर महत्त्वाचीच आहे, पण त्यांच्या कार्याचा विस्तार तितकाच मर्यादित नाही। महात्मा गांधींनी एक समाज सुधारण्याचा असा विडा उचलला की सरकारवर अवलंबून राहणार नाही। महात्मा गांधींनी परिवर्तन घडवून आणले ही बाब तर सर्वांनाच माहीत आहे, पण लोकांनी स्वतःहून परिवर्तन घडवून आणावे यासाठी त्यांनी लोकांच्या मनातील आंतरिक शक्ती जागृत केली। महात्मा गांधीजींवर जरी स्वातंत्र्य लढ्याची जबाबदारी दिली नसती तरी देखील ते स्वराज्य आणि स्वावलंबनाच्या तत्वावर पुढे चालत राहिले असते। भारतासमोरील मोठ्यात मोठ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी गांधीजींचे हेच तत्व आजही सहाय्यक ठरले आहे असे मला वाटते। मागील 5 वर्ष आपण लोकसहभागाला प्राधान्य दिले, मग स्वच्छता अभियान असू द्या किंवा डिजिटल इंडिया, लोक स्वतःहून येऊन या अभियानांचे नेतृत्व करत आहेत। मग हवामान बदल असू दे, दहशतवाद, भ्रष्टाचार असो की स्वार्थी सामाजिक जीवन, गांधीजींचा हाच सिद्धांत आपल्याला नेहमी मार्गदर्शकाचे काम करतो। गांधीजींनी दिलेला हा मार्ग आपल्याला नवीन जगाच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी ठरेल हा माझा विश्वास आहे। आणि जोपर्यंत गांधीजींच्या विचारांचा प्रवाह मानवासोबत निरंतर वाहत आहे तोपर्यंत गांधीजींच्या प्रेरणा आणि प्रासंगिकता देखील आपल्यासोबत असेल। शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, आज जर गांधीजी आपल्यासोबत असते तर आपला देश मानवतेच्या दृष्टीने सर्वोच्च पातळीवर असलेला आपल्याला दिसला असता असेच मला वाटते। धन्यवाद।